हाय फ्रेंड्स, मराठी फूड रेसिपी वर तुमचे स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चिकन सूप। तर त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूया। इथं 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, एकदम स्वच्छ धुवून घेतलंय। बारीक कट करून 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। लसूण घेतले 10 ते 15 पाकळ्या बारीक कट करून घेतलेले आहे। अद्रक लसूणची पेस्ट घेतली 1.5 चमचा। इथं गाजर घेतलेलं आहे, हे अर्ध्या वाटीच्या प्रमाणाने, मी छोटी वाटी आहे त्याचा अर्ध्या वाटीच्या प्रमाणाने ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। भाज्या तुम्ही कोणत्याही वापरू शकता तुमच्या आवडीने। शिमला मिरची अर्धी वाटी, बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो पण अर्धी वाटी आहे, कोथिंबीर, कांद्याची पात, कोबी आणि इथं शेव घेतलेले आहे। शेव बाजारात तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये भेटून जाईल। 3 चमचे सोया सॉस घेतलेला आहे, रेड चिल्ली सॉस 2 चमचे घेतले आणि 1 चमचा व्हिनेगर घेतले, 1 अंडे फोडून घेतलेलं आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका टोपामध्ये 1 लिटर पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं, पाणी आपलं गरम झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आता हे चिकन टाकून घेऊया आणि 15 ते 20 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे। चिकन शिजलेलं आहे, मी एकदा चेक केलं होतं। आता आपण ह्यातलं चिकन साईडला काढून घेऊया आणि ह्या स्टॉक आहे तो साईडला ठेवायचा आणि हे चिकन काढून थंड करून घ्यायचे, बारीक एकदम पिसायचे करून। चिकनचे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। आता आपण सूप बनवायला घेऊया। तर पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे, तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। तेल चांगलं गरम झालेलं आहे, पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे। हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे। लसूण चांगलं फ्राय झालेलं आहे, अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ही टाकून घेऊया। थोडी मिरची घेतलेली आहे। सगळ्या भाज्या आता टाकून घ्यायच्या आहेत। गाजर टाकले, कांदा, शिमला मिरची आणि ह्याच्यातली थोडी कोथिंबीर टाकायचे, नंतर राहिलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊया। ते पत्ता कोबी आणि कांद्याची पात थोडी टाकायचे, हे मिक्स करून घेऊया। तेलामध्ये भाज्या पटकन परतल्या जातात, 1-3 ते 4 मिनिट आपण याला फ्राय करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये रेड चिल्ली सॉस 2 चमचे आणि डार्क सोया सॉस, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्या आपल्या सगळ्या फ्राय झालेल्या आहेत। आता हे चिकनचं पीस आहे ते ह्याच्यामध्ये टाकून 1/2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घेऊया। भाज्या आणि चिकनचे पीस आहे ते चांगलं फ्राय झालेलं आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण हा स्टॉक आहे ना चिकन शिजवून घेतलेला, हा वतून घेऊया। तुम्हाला किती पाहिजे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता। मी एवढं सर्व पाणी घालत आहे ह्याच्यामध्ये, 1 लिटर घेतलेलं होतं पाणी आपण। ह्याला चांगली आता उकळी येऊ द्यायची आहे। सूप चांगलं उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकायची आहे। मग अशी मी विसरली, सॉरी, 1.5 चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे। याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला, अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि ही छान अशी याची पेस्ट तयार करायची आहे। गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजेत। एका हाताने याला हलवत राहायचं आणि एका हाताने ही पेस्ट वतायची। कॉर्नफ्लावर टाकल्यामुळे आपलं चिकनचं सूप जे आहे ते त्याला दाटसरपणा येतो। जास्त पण नाही टाकायचं, 1 चमचा किंवा 1.5 चमचा।
त्याला छान असं शिजवून घ्यायचंय. उकळी येऊ देऊया अजून. चिकन छान उकळलेलं आहे चिकनचं सूप. तर ह्याच्यामध्ये पण अंड फोडून घ्यायचं फेटून असं आणि गोल असं हे ओतून घ्यायचं. छान याला शिजवून घ्यायचं म्हणजे याचा कच्चापणा जातो. आणि सगळ्यात शेवटी व्हिनेगर टाकायचं आहे एक चमचा. थोडी कांद्याची पात आणि थोडी कोथिंबीर. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जे आपण अंडं टाकलेलं होतं ना ते बघा छान शिजून असं वर आलेलं आहे. तर ह्याला असं फोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. असं छान तुकडं होते ते. तर एक दोन मिनिट ह्याला आपण असं फिरवून घेऊया छान. चिकनचं सूप आपलं तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.